नमस्कार, मी संपदा, कारा न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपले स्वागत. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पावडेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने राजकीय पुढाऱ्यांना गावांमध्ये प्रवेशबंदीचा ठराव घेतल्यानंतर साखळी उपोषणाला सुरुवात केली होती. आज या साखळी उपोषणाचा तिसरा दिवस आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहणार आहे. मनोज जरांगे पाटील ज्याप्रमाणे सूचना देतील त्यांच्या आदेशाचे पालन करून पुढील वाटचाल त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणार व यामध्ये काही घातपात झाल्यास याला सर्वस्व राज्य सरकार जबाबदार राहील असा इशारा आंदोलकांनी सरकारला दिला आहे.